उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जारी केलेल्या आदेशांनुसार शहरात नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी लावली असून आता ऑनलाईन वेबसाईट्सवर सुद्धा मांजा विक्री आणि खरेदी प्रतिबंधित करण्याच्या दृष्टीने सायबर गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे. एका कारवाई दरम्यान एकूण 2,06,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ऑनलाईन नायलॉन मांजी विक्री आणि खरेदीवर बंदी आणण्यासाठी सायबर गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले असून सगळ्या ऑनलाईन वेबसाईट्सला पण तसे सूचित करण्यात आले होते. तसेच 21 डिसेंबर रोजी पथक वेबसाईट चेक करत असताना त्यांना शॉपक्लू नामक वेबसाईटवर मोनोकाईट फायटर नावाचा मांजा संशयास्पद आढळून आला आणि म्हणून खात्री करण्यासाठी त्यांनी तो ऑर्डर केला. 28 डिसेंबर रोजी ऑर्डर डिलिव्हर झाला तेव्हा तो नायलॉन मांजाच असल्याचं कळून आलं असता कंपनीवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिली. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाघ, सायबर पोलीस स्टेशन नागपूर येथे कार्यरत आहे. नागपूर शहरामध्ये अनेक घटना अशा दिसून आल्या आहेत की नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि मानवाच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे मांजामुळे. आणि हा मांजा धोका निर्माण मांजाचा धोका निर्माण झाल्यामुळे माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी आदेश दिले की अशा प्रकारच्या मांजा विक्रीवर आणि खरेदीवर आपण कारवाई करावी. यानुसार नागपूरचे पोलीस आयुक्त आदरणीय अमितेश कुमार साहेब यांनी आदेश केले आणि त्याप्रमाणे आमची सायबरची सुद्धा एक टीम तयार करण्यात आली ऑनलाईन मांजा खरेदी विक्री संदर्भामध्ये. यासाठी आम्ही एकूण 24 वेबसाईट ई कॉमर्स वेबसाईटनं पत्रव्यवहार केलेला होता की आपण मांजा आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवू नये, ठेवल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि आमचं डेली वेबसाईट चेकिंग सुरू आहे. या दरम्यान आमच्या असं निदर्शनास आलं की शॉपक्लू नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या वेबसाईटवर मोनोकाईट फायटर नावाचा एक मांजा विक्रीसाठी दिसून आलेला होता. आम्ही त्याची खात्री करण्यासाठी हा नायलॉन मांजाच आहे का म्हणून त्याची एक ऑर्डर केली होती 21 डिसेंबरला. त्याची डिलिव्हरी 28 डिसेंबरला झाली. त्याची पूर्ण खात्री करण्यात आली हा मांजा कुठून आलेला आहे वगैरे. वेस्ट बेंगॉलमधून मांजा आलेला होता. त्याप्रमाणे त्याची संपूर्ण माहिती घेऊन सदर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 4/2022 कलम आहेत 5 आणि 15 पर्यावरण संरक्षण अधिनियमाची आणि 188 भारतीय दंडविधानाची यानुसार तेथे कारवाई करण्यात आलेली आहे. संबंधित तपास सदर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे आणि त्याला आम्ही सायबर पोलीस स्टेशनद्वारे लागेल ती मदत करत आहोत.